प्रत्येक राजकीय अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा समाजाने ज्या पद्धतीने आपली मागणी लावून धरली होती ती अत्यंत कौतुकास्पद ठरत आहे. कारण कोणत्याही आंदोलनाला गालबोट न लागता त्यांनी हा लढा दिला. सर्व समाज एकत्र आला. राजकीय पुढाऱ्यांना देखील त्यांनी गावबंदी केली. अशा काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या माध्यमातून बुलढाणा येथे सभा घेण्याचं ठरवलं आणि बुलढाणा जिल्ह्यातील मराठा नेत्यांनी कार्यकर्त्यांनी या सभेला विरोध केला. यानंतर बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आणि शिंदे गटात गेलेले आमदार संजय गायकवाड यांनी कार्यक्रमात जर कोणी राडा केला तर माझी पण टीम तयार आहे असं केलेलं वक्तव्य बुलढाणा शहरातीलच नाही तर महाराष्ट्रातील मराठा बांधवांना वेदना देणारं होतं. तसेच शासकीय कर्मचाऱ्यांपैकी 95% कर्मचारी हे भ्रष्टाचारी आहेत. गुवाहाटीचा खर्च कोणी केला या आदित्य ठाकरे यांच्या प्रश्नाला उत्तर देत तो खर्च मीच केला असं निर्भीडपणे सांगून आपल्याकडे इतका पैसा कुठून येतो ही शंका जनतेच्या मनात त्यांनी सोडली. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील आमदार श्वेता महाले यांचा नवरा मंत्र्यांचे पाय चाटून निधी आणतो अशा प्रकारची टीका देखील त्यांनी केली होती. अर्थातच या टीकेमुळे भाजपाचे कार्यकर्ते देखील दुखावले. अशा विविध टीकेच्या माध्यमातून संजय गायकवाड यांनी नेहमीच विरोधकांवर निशाणा साधलाय. बाळासाहेबांचे बोट पकडून मोठे झाले आणि आता मात्र त्यांच्यासोबतच गद्दारी करून निघून गेले असं वक्तव्य ठाकरे गटाच्या वतीनेही करण्यात आलं. इतके वादग्रस्त वक्तव्य आणि ठाकरे गटावर केले जाणारे आरोप बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील लोक माफ करतील का असा प्रश्न पुन्हा चर्चेत आलाय आणि यामुळे येणाऱ्या काळात संजय गायकवाड पराभूत होऊ शकतात असं म्हटलं जाते. याबद्दल जाणून घेऊया. नमस्कार, मी सुमित तऊर आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी. बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात नेहमीच लढत राहिली आहे. आजही काँग्रेसचा पारंपरिक मतदार या मतदारसंघात पाहायला मिळतो. हे पाहता आणि गेल्या काही वर्षांपासून बदलत जाणारी राजकीय समीकरणे पाहता गायकवाड यांना काटेकी टक्कर द्यावी लागेल किंवा पराभव देखील स्वीकारावा लागेल अशी चर्चा आहे. कारण 2019 विधानसभेचे आकडे आपण पाहिले तर संजय गायकवाड यांना 67,785 मतं मिळाली होती. यावेळी दुसऱ्या क्रमांकावर विजय शिंदे यांनी 41,710 मतं मिळवली होती आणि काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांनी 31,316 मतं मिळवली होती. आता वंचित बहुजन आघाडीचे 41,710 आणि काँग्रेसचे 31,316 जर आपण एकत्र केले तर हा आकडा 73,026 मतदान इतका होतो. म्हणजे जवळपास 6 ते 7 हजार मते संजय गायकवाड यांच्यापेक्षा जास्तीचे आहेत. याचाच अर्थ वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यामध्ये मतदारांची विभागणी झाल्यामुळे शिवसेनेचे संजय गायकवाड निवडून आले होते. आता शिवसेनेत फूट पडल्यामुळे आधीच पारंपरिक शिवसैनिकांचा कल ठाकरे गटाकडे असल्याचं दिसतंय बोललं जातंय. वंचित बहुजन आघाडीची इंडियामध्ये नेमकी काय भूमिका असणार हे अजून स्पष्ट नसलं तरी वंचित बहुजन आघाडी इंडियासोबत येण्याचं चिन्ह दिसत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीने जो उमेदवार बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून उभा राहील त्याला निश्चितच जनतेची साथ मिळणार असल्याचं देखील बोलले जाते. आता हा आकड्यांचा खेळ, त्याच्या अगोदर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा होणारा प्रभाव, त्यामुळे आगामी काळातील विधानसभा निवडणुकीत काय समीकरणं होतील हे पाहणं कुतूहलाचं ठरेल. वंचितला जर संधी मिळाली तर वंचितचे मतदार उमेदवार नाही तर प्रकाश आंबेडकर म्हणून मतं देतात, त्यामुळे वंचितला चांगला प्रतिसाद मिळू शकतो. गायकवाड यांचे विरोधक मानले जाणारे जुने शिवसैनिक विजयराज शिंदे यांना भाजपातून परत आणण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न आहे. सोबतच शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. बुलढाण्यात उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना आणि बुलढाणेकरांना घातलेली साथ देखील महत्वाची ठरू शकते, शिवसैनिकांना प्रभावित करणारी ठरू शकते किंवा ठरली सुद्धा आहे. यावर आपल्याला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.